नमस्कार पाहुणे, जय शिवराय। माझे नाव संकेत, स्वागत करतो तुमच्या लाडकुबाचे चॅनल एडिटिंग गुरुवर। तर पाहुणे, आताच सांगतोय आजचा व्हिडिओ एकदम कडक झालाय। व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर आहे ते तर तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल, तरी पण एकदा सांगून देतो की आजच्या ट्युटोरियलमध्ये मी तुम्हाला ओव्हरले टाईप बर्थडे बॅनर कसे डिझाईन करायचे हे सांगणार आहे। पाहुणे, डिझाईन तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, एकदम नातकुळा डिझाईन झालेली। यात आपण वेगवेगळ्या इफेक्टचा यूज करून ही डिझाईन बनवली। तर पाहुणे, हे बॅनर तुम्हाला कशाप्रकारे डिझाईन करायचे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन मी पुढील व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगितले, आणि त्याचबरोबर या डिझाईन संबंधी टिप्स सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहे, जेणेकरून तुम्ही अशा प्रकारचे टेक्स्ट बनवून आपले डिझाईन बनवू शकता। तर पाहुणे, कोणी व्हिडिओ स्किप करून बघू नका, सर्वांनी शेवटपर्यंत बघा, जेणेकरून डिझाईन बनवताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी तुम्हाला येणार नाही। मटेरियलचं टेन्शन तुम्ही घेऊ नका। डिझाईनसाठी लागणारे सर्व बॅकग्राऊंड अँड पीएनजीची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, त्यावर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता। पण पाहुणे, झिप फाईलला पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये भेटून जाईल। सो कोणी व्हिडिओ स्किप करून बघू नका, नाहीतर तुम्हालाच पासवर्ड भेटणार नाही। पाहुणे, ट्युटोरियल स्टार्ट करण्याआधी तुमच्याकडे एकच विनंती आहे की जर व्हिडिओ तुम्हाला आवडली, ही बॅनर डिझाईन तुम्हाला आवडली, तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा, आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर ग्राफिक डिझाईनमध्ये असे ट्युटोरियल येत असतात। तर चला पाहुणे, कोणत्या टाइम वेस्ट न करता आजचे ट्युटोरियल स्टार्ट करूया। तर पाहुणे, हे बॅनर आपण आयबीस पेन हे ॲपमध्ये डिझाईन करणार आहे, त्यामुळे सर्वात पहिले तुम्हाला आयबीस पेन हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। कारण पाहुणे, जर तुम्ही डिझाईन व्यवस्थित पाहिले असेल त्यात तुम्हाला दिसलं असेल आपण फोटोला एक इफेक्ट यूज केला आहे। तर पाहुणे, तो इफेक्ट आपल्याला आयबीस पेन हे ॲपमध्येच देता येणार आहे, पिक्सआर्टमध्ये तो इफेक्ट भेटत नाही। त्यामुळे पाहुणे, सर्वात पहिले तुम्हाला आयबीस पेन हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। जर पाहुणे तुमच्याकडे हे ॲप्लिकेशन नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली, त्यावर क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड करून घ्यायचं आहे, त्यानंतर ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असे इंटरफेस येणार आहे, यात तुम्हाला तीन ऑप्शन भेटून जातात, त्यापैकी जे पहिलं ऑप्शन म्हणजेच माय गॅलरी, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आणि पाहुणे, इथून पुढची प्रोसेस तर तुम्हाला माहितीच आहे की सर्वात पहिले खाली लेफ्ट बॉटम कॉर्नरला एक ऑप्शन दिसतं प्लसचं, त्यावर क्लिक करून आपण जी डिझाईन करणार आहे त्या साईजचं रिकॉर्ड कॅनव्हास इथं आपल्याला क्रिएट करायचं आहे। तर पाहुणे, साईज मी तुम्हाला सांगून देतो, सर्वात पहिले ज्याची विड्थ असणार आहे ती असणार आहे 27x36। तर पाहुणे, 27x36 ही साईज मी इथे एंटर केलेली तुम्ही होऊ शकता, आणि जी याची हाईट असणार आहे ती असणार आहे 2000। तर पाहुणे, 27x36x2000 ही साईज तुम्हाला एंटर करायची आणि सिम्पल ओकेवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपण जी बॅनर डिझाईन करणार आहे त्या साईजचं रिक्वायर कॅनव्हास इथं आपलं क्रिएट होणार आहे, यावरच आपल्याला आपली डिझाईन बनवायची आहे। पण पाहुणे, डिझाईन बनवण्याआधी हे जे कॅनव्हास आपण क्रिएट केलं त्याला अशा प्रकारे स्मॉल साईजमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं, जेणेकरून आपण डिझाईनमध्ये जे पण एलिमेंट ॲड करू ते आपल्याला परफेक्टली दिसतील। तर पाहुणे, कॅनव्हास ॲडजस्ट करून झालेलं आहे, आता आपण आपल्या डिझाईनला स्टार्ट करणार आहे। सर्वात पहिले आपण डिझाईनचं बॅकग्राऊंड ॲड करणार आहे, त्यासाठी लेअरवर क्लिक करा, आणि पाहुणे फाईलमध्ये तुम्हाला डिझाईनचं बॅकग्राऊंड भेटून जाईल, ॲड करा, ओकेवर क्लिक करा आणि कॅन्सलवर क्लिक करा। भाऊनो, बॅकग्राऊंड मी तुम्हाला दाखवून देतो, झूम करून दाखवतो, तुम्ही बघू शकता मागे मी मंदिराची थीम अप्लाय केलेली, आणि भाऊनो येलो ऑरेंज आणि कॉर्नरला मी ब्राऊन आणि थोडा ब्लॅक कलरचा यूज करून हे बॅकग्राऊंड डिझाईन केलेलं आहे। आणि भाऊनो, तुम्ही बघू शकता तुम्हाला थोडा व्हाईट ब्रशचा सुद्धा इफेक्ट दिसत असेल। भाऊनो, जास्त डार्कनेस आपल्या डिझाईनमध्ये येऊ नये, त्याच्यामुळे हा व्हाईट ब्रशचा इफेक्ट मी कॉर्नरला अप्लाय केलेला आहे। तर भाऊनो, बॅकग्राऊंड ॲड करून झाल्यानंतर आता ज्याचा बर्थडे त्याचा फोटो इथे आपल्याला ॲड करायचा आहे। मी सिम्पल लेअरवर क्लिक करतो, मी फोटो एडिट करून ठेवलेला आहे, परफेक्टली कट आहे, फक्त भाऊनो ॲड करून ओकेवर क्लिक करून कॅन्सलवर क्लिक करतो। आता तुम्ही बघू शकता फोटो मी इथे ॲड केलेला आहे, तुम्ही बघू शकता ऑलरेडी मी कट करून ठेवलेली, त्याचबरोबर इरेजसुद्धा करून ठेवलेली। आणि भाऊनो, महत्त्वाचा पॉईंट म्हणजे या फोटोची साईज तुम्ही बघू शकता, जेवढा चेअर आहे तेवढाच पोर्शन मी इथे घेतलेला आहे आणि बाकीचं पोर्शन इरेज केलेलं आहे। आणि भाऊनो, फोटोची साईजसुद्धा मोठी ठेवलेली, कारण जो आपण बॅकग्राऊंडला फोटो ॲड करणार आहे त्या फोटोची साईज तुम्हाला मोठी ठेवायची। आणि भाऊनो, या फोटोला आपण इफेक्टसुद्धा देणार आहे, त्यासाठी लेअरवर क्लिक करायचं, नॉर्मलवर क्लिक करायचं, आणि भाऊनो जो ल्युमिनोसिटी इफेक्ट असतो तुम्हाला माहिती असेल सर्वांना, तो इथे अप्लाय करायचा। आता पाहुनो, तुम्ही बघू शकता फोटोला जास्त इफेक्ट अप्लाय झालेला आहे। तर पाहुनो, हा इफेक्ट इथे आपल्याला मॉडरेट ठेवायचा आहे, जास्त पण नको आहे कमी पण नको आहे। तर पाहुनो, त्यासाठी मी तुम्हाला एक सोल्युशन सांगतोय, परत लेअरवर क्लिक करा, जो फोटो तुम्ही ॲड केला त्याला परत ॲड करा। तर पाहुनो, डबल फोटो मी इथे ॲड केलेला आहे, सिम्पल ओकेवर क्लिक करून कॅन्सलवर क्लिक करा। आता तुम्ही बघू शकता दोन लेअर इथे आपल्याला ॲड झालेला आहे, या लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा नाही, सिम्पल याची जी ओपेसिटी असणार आहे ही तुम्हाला 59 to 60 दरम्यान सेट करायची। तर भाऊनो, 59 मी याची ओपेसिटी सध्या पुरता ठेवतोय आणि तुम्हाला चेंज दाखवून देतो। आता तुम्ही बघू शकता जो जास्त प्रमाणात इफेक्ट इथं आपला अप्लाय झालेला होता तो मॉडरेट झालेला आहे। जर भाऊनो तुम्हाला वाटलं तर तुम्ही याची ओपेसिटी सुद्धा कमी करू शकता। तर भाऊनो, 54 मी परत सेट केलेली, आता सुद्धा तुम्ही बघू शकता परफेक्टली इफेक्ट इथं आपला अप्लाय झालेला आहे। तर भाऊनो, सेम प्रोसेस तुम्हाला करून घ्यायचं आहे, पहिले तुम्हाला जो फोटो बॅकग्राऊंड ठेवायचा आहे त्याची साईज तुम्हाला
फोटोला परफेक्टली मोठी ठेवायची, इरेज करून घ्यायचंय, त्यानंतर लुमिनोसिटीचा इफेक्ट द्यायचा आहे, त्यानंतर तोच फोटो डबल ॲड करून त्याची ओपेसिटी कमी करून घ्यायची. तर भाऊनो एवढी प्रोसेस तुम्हाला लक्षात ठेवायची. आता भाऊनो बॅकग्राऊंडचा जो फोटो आहे इथं आपला ॲड झालेला आहे, आता जो फ्रंट साईडचा फोटो आहे तो इथे ॲड करणार आहे. त्यासाठी लेअरवर क्लिक करतो आणि भाऊनो तो फोटोसुद्धा मी इथे ॲड करून ठेवलेला आहे. सिम्पल ॲड करतो, ओकेवर क्लिक करून कॅन्सलवर क्लिक करतो. आता भाऊनो तुम्ही होऊ शकता जो पहिला फोटो होता बॅकग्राऊंडचा तो मी मोठी साईज ठेवलेली होती जेणेकरून परफेक्ट लुक इथे येतोय. आणि भाऊनो जो फ्रंट साईडचा फोटो आहे त्याची साईजसुद्धा मी कमी केलेली आणि तुम्ही अलाइनिंग बघू शकता जी डिझाईनची लेफ्ट साईड आहे तिथेच मी अलाइन केलेली. सेम तुम्हाला पण करून घ्यायचं आहे. दोन फोटो ॲड करणार असाल तर जो मागचा फोटो असेल तो मोठा ठेवायचा आणि जो फ्रंट साईडचा फोटो असेल तो तुम्हाला लेफ्ट साईडला अलाइन करून घ्यायचा आहे. फोटो ॲड करून झाल्यानंतर भाऊनो आता जे बर्थडे बॉयचं नाव आहे तिथे आपल्याला ॲड करायचं आहे. पण त्याआधी आपण त्याच्या मागे एक ब्रश पेनचा यूज करणार आहे. त्यासाठी लेअरवर क्लिक करा आणि भाऊनो फाईलमध्ये तुम्हाला ती ब्रश पेन जी भेटून जाईल ॲड करा. ओकेवर क्लिक करा आणि कॅन्सलवर क्लिक करा. आता तुम्ही बघू शकता ब्राऊन कलरची पेन जी हिचा कलर आपल्याला चेंज करायचा आहे, इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी नॉर्मलवर क्लिक करा आणि म्हणून लिनियर डॉज म्हणून जो इफेक्ट भेटतो तो इथे अप्लाय करा. इफेक्ट दिल्यानंतर तुम्ही होऊ शकता एक ट्रान्सपरंट लुक इथे आपल्या डिझाईनला आलेला आहे. आणि म्हणून त्याचबरोबर याचा ब्राईटनेस सुद्धा इन्क्रीज झालेला आहे. तर हा ब्राईटनेस आपल्याला नको आहे. साठी याची जी ओपेसिटी ही तुम्हाला 37 सेट करायची. माझ्या मते भाऊनो मी 37 याची सेट करतोय. कारण भाऊनो मला इथे 37 परफेक्ट वाटते. तुम्हाला जेवढे वाटते तुम्ही ठेवू शकता. फक्त भाऊनो 50 वर तुम्हाला जायचं नाही कारण यावर आपण टेक्स ॲड करणार आहे आणि ते टेक्स क्लिअर दिसावं. त्याच्यामुळे याची ओपेसिटी तुम्हाला कमीत कमी ठेवायची. तर भाऊनो ब्रश पेन जी ॲड करून झाल्यानंतर आता जे बर्थडे बॉयचं नाव आहे ती मी ॲड करणार आहे. त्यासाठी लेअरवर क्लिक करतो. मी टेक्स ऑलरेडी क्रिएट करून ठेवलेलं आहे, ॲड करतो, ओकेवर क्लिक करतो आणि कॅन्सलवर क्लिक करतो. नाव तुम्ही बघू शकता परफेक्टली क्रिएट मी करून ठेवलेलं आहे. अलाइनिंग परफेक्टली केलेली. त्याचबरोबर जो बेवेड इफेक्ट सध्या ट्रेंडिंगला चालू आहे, ग्रेडियन इफेक्ट आहे, शॅडो इफेक्ट आहे, हे सगळे इफेक्ट मी ऑलरेडी या टेक्स्टला प्रोव्हाइड केलेले आहे. जर भाऊनो तुम्हाला अशा प्रकारचे टेक्स्ट कसे क्रिएट करता यावर जर सेपरेट ट्युटोरियल पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या खाली तुम्ही जास्तीत जास्त कमेंट्स करा. जर जास्त कमेंट्स आल्या तर नक्कीच तुम्हाला अशा प्रकारचे टेक्स्ट कसे क्रिएट करता येईल यावर मी तुम्हाला सेपरेट ट्युटोरियल प्रोव्हाइड करून देईल. तर भाऊनो बर्थडे बॉयचं नाव तुम्हाला एडिट करून घ्यायचं आहे, तुम्हाला देता येईल तेवढे इफेक्ट तुम्ही इथे द्यायचं आहे. बेवल इफेक्ट झाला, ग्रेने इफेक्ट झाला, शॉडो इफेक्ट तुम्हाला इथे नक्कीच द्यायचं आहे. कारण भाऊनो इथे आपण डार्क बॅकग्राऊंड ॲड केलेलं आहे, त्याचबरोबर डार्क थीम इथे आपण यूज करतोय. त्याच्यामुळे तुम्हाला टेक्स्टला एक शॅडो इफेक्ट द्यायचा आहे. तर भाऊनो बर्थडे बॉयचं नाव ॲड करून झाल्यानंतर आता आपल्या डिझाईनमध्ये एक शायरी टाकायची. त्यासाठी लेअरवर क्लिक करा. ती शायरी मी तुम्हाला फाईलमध्ये प्रोव्हाइड केलेली. सिम्पल लेअरवर क्लिक करून ती शायरी ॲड करा. ओकेवर क्लिक करा आणि कॅन्सलवर क्लिक करा. आता भाऊनो तुम्ही होऊ शकता शायरी ॲड करून झालेली, त्याला थोडा चांगला लुक देण्यासाठी मी तिथे एक लाईन पिंजीचा यूज करणार आहे. तर भाऊनो ती पिंजी तुम्हाला फाईलमध्ये भेटून जाईल, ॲड करा, ओकेवर क्लिक करा आणि कॅन्सलवर क्लिक करा. भाऊनो ही सेपरेटली मी यासाठी ॲड केली कारण याला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे ओव्हरलेचा. तर तो इफेक्ट इथे मी अप्लाय करतो. त्यानंतर चेंज तुम्ही बघू शकता व्हाईट कलर होता आणि आता ती पीएनजी बॅकग्राऊंडला मॅच झालेली. तर भाऊनो सेम इफेक्ट तुम्हाला पण द्यायचा आहे ओव्हरलेचा. त्यानंतर शायरी तुमची परफेक्टली इथे दिसणार आहे. आता तुम्ही बघू शकता बर्थडे बॉयचं नाव सुद्धा ॲड करून झालेलं आहे, त्याचबरोबर शायरी सुद्धा ॲड करून झालेलं आहे. आता जे शुभेच्छांचं टेक्स्ट आहे तिथे आपल्याला ॲड करायचं आहे. त्यासाठी लेअरवर क्लिक करा. ती पीएनजी तुम्हाला फाईलमध्ये भेटून जाईल, ॲड करा, ओकेवर क्लिक करा, कॅन्सलवर क्लिक करा. भाऊनो ही पीएनजी तुम्ही तुमच्या डिझाईनमध्ये सुद्धा यूज करू शकता. फक्त ॲड करताना तुम्हाला एक लक्ष ठेवायचे, तुम्ही जसं बर्थडे बॉयचं नाव एडिट करणार आहे, अलाइन करणार आहे, त्यानुसार ही पीएनजी तुम्हाला त्याच्याखाली अलाइन करून घ्यायची. जशी तुमची जागा असेल त्या जागेत तुम्हाला ही पीएनजी ॲड करायची. बाकी त्या व्यतिरिक्त कोणताही चेंज यामध्ये तुम्हाला करायचं नाही. आता भाऊनो इथं आपला मेन टेक्स्टिंगचा पार्ट कम्प्लीट झालेला आहे. आता फक्त जे शुभेच्छा देणार आहे त्याचा फोटो इथे आपल्याला ॲड करायचे. मी दोन जणांचे फोटो इथे ॲड करणार आहे, त्यामुळे फाईलवर क्लिक करून दोन फोटो फ्रेम इथे ॲड करून घेतो. तुम्हाला पण सेम करायचे, जेवढे तुम्हाला फोटो ॲड करायचे तेवढे फोटो फ्रेम सर्वात पहिले इथे ॲड करायचे. फोटो फ्रेम ॲड करून झालेले आहे. आता फक्त त्यांचे फोटो इथे मी ॲड करतो, ओकेवर क्लिक करतो आणि कॅन्सलवर क्लिक करतो. चेंज तुम्ही बघू शकता जे मोठे व्यक्तिमत्व आहे त्यांचा फोटो मी मोठा ठेवलेला आहे आणि ज्याच्याकडून मी ऑर्डर घेतली त्या व्यक्तीचा फोटो इथे मी छोटा ठेवलेला आहे. सेम तुम्हाला पण करायचं आहे. जर एखाद्या मोठ्या व्यक्तीचा फोटो तुम्ही टाकणार असाल तर तुम्हाला मोठा ठेवायचा आहे आणि बाकी फोटो छोटे ठेवायचे. सेम तुम्हाला पण करून घ्यायचं आहे. आता भाऊनो फोटो ॲड करून झालेले आहे. आता फक्त जे शुभेच्छुक नेम आहे ते इथे ॲड करतो, लेअरवर क्लिक करतो, ते नाव मी क्रिएट करून ठेवलेलं आहे, ॲड करतो, ओकेवर क्लिक करतो आणि कॅन्सलवर क्लिक करतो. नाव ॲड करून झाल्यानंतर तुम्ही होऊ शकता इथं आपली डिझाईन कम्प्लीट झालेली. आता फक्त लेअरवर क्लिक करून जो माझा लोगो आहे तो इथे ॲड करतो, ओकेवर क्लिक करून कॅन्सल म्हणतो. त्यानंतर नेहमीप्रमाणे जो ओव्हरलेचा इफेक्ट असतो तो इथे अप्लाय करतो. आता भाऊनो इथं आपली डिझाईन कम्प्लीट झालेली. मी तुम्हाला सर्वात पहिले झूम करून दाखवून देतो, एक एक डिटेल दाखवतो. सर्वात पहिले टॉपपासून लेफ्ट साईडचा पोर्शन दाखवून देतो. लेफ्ट साईडला आपण फोटो ॲड केले होते मॉडेलचे, ते तुम्ही बघू शकता आपण इफेक्ट दिलेला आहे. त्यानंतर भाऊनो जसं आपला बॅकग्राऊंडचा कलर आहे त्याच टाईपचा इफेक्ट इथं आपल्या फोटोला आलेला आहे, येलो कलरचा शेड. त्याचबरोबर भाऊनो बॅकग्राऊंडसुद्धा तो परफेक्टली मॅच झालेला आहे. त्यानंतर भाऊनो जसं मी तुम्हाला बोललो एक फोटो तुम्हाला लेफ्ट साईडला अलाइन करायचा आहे तो मी लेफ्ट साईडला अलाइन केलेला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता मेन टेक्स्ट बघू शकता जे बर्थडे बॉयचं नाव आहे. जसं मी तुम्हाला बोललो जो बेवल इफेक्ट सध्या ट्रेंडिंगला चालू येतोय मी ते अप्लाय केलेला आहे. त्याचबरोबर येलो कलरचा ग्रेडियंट इफेक्ट आहे आणि शॉडो इफेक्टसुद्धा इथे मी अप्लाय केलेला आहे. त्यानंतर शायरी तुम्ही बघू शकता जे मेन नाव आहे
याला मी वेगळा कलर यूज केलेला आहे आणि लाईन पेन जी तुम्ही घेऊ शकता ओव्हरलॅप इफेक्ट इथं आपण दिलेला आहे. त्यानंतर बावनो शिवेकजींचा फोटो तुम्ही घेऊ शकता. एक फोटो फ्रेम मी मोठी ठेवलेली होती आणि एक फोटो फ्रेम छोटी ठेवलेली होती. तर बावनो त्या संबंधी मी तुम्हाला सांगून दिलेलं आहे कसं तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर शिवेकजींचा टेक्स्ट तुम्ही घेऊ शकता. जे शिवेकचुक नेम आहे त्याला मी वेगळा कलर दिलेला आहे आणि जे आपला मेन नेम आहे त्याला मी सेम व्हाईट कलर ठेवलेला आहे. तर बावनो अशा प्रकारची ओव्हरऑल डिझाईन इथं आपलं कम्प्लीट झालेले. फक्त जे मी तुम्हाला टिप्स प्रोव्हाइड केलेले आहे तेवढे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जर एखाद्या मोठ्या व्यक्तीचा फोटो तुम्ही इथे ऍड करणार असाल तर तो फोटो तुम्हाला मोठा ठेवायचा आहे. कसं तुम्ही बॅकग्राऊंडला ऍड केला तो सुद्धा चालणार आहे. तर बावनो डिझाईन कम्प्लीट झाल्यानंतर तिला सेव्ह करण्यासाठी राईट बॉटम कॉर्नरला एक ऑप्शन दिसतं एरोचं, त्यावर क्लिक करून जे दुसरं ऑप्शन आहे सेव्ह एज पीएनजीवर त्यावर क्लिक करून तुम्हाला डिझाईन सेव्ह करून घ्यायची. तर बावनो अशा प्रकारे आपलं आजचं ट्युटोरियल कम्प्लीट झालेलं आहे. यात मी तुम्हाला बर्थडे बॅनर डिझाईन बनवून दाखवलेले. एकदम कडक डिझाईन झालेली आहे बावनो. इथं आपण इफेक्टचा यूज करून ही डिझाईन बनवलेली. ते इफेक्ट तुम्हाला कोणते द्यायचे, कशा प्रकारे द्यायचे, त्यानंतर बावनो ते इफेक्टला तुम्हाला मॉडरेट कसे करायचे या संबंधी डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेली. त्याचबरोबर तुम्हाला मेन टेक्स्ट कशा प्रकारे तयार करायचे, त्याला तुम्हाला कोणते इफेक्ट द्यायचे हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर बावनो या सगळ्यांचा तुम्हाला प्रॉपर फॉलोअप घ्यायचं आहे आणि अशा प्रकारचे इफेक्ट देऊन टेक्स्ट क्रिएट करून आपली डिझाईन बनवून घ्यायची. तर बावनो कसं वाटलं आजचं ट्युटोरियल, कशी वाटली बॅनर डिझाईन मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा एडिटिंगमध्ये मदत होईल. आणि जर बावनो तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर ग्राफिक डिझाईनमध्ये असेच ट्युटोरियल रेग्युलरली येत असतात. तर चला बावनो जय हिंद जय महाराष्ट्र, स्टे होम स्टे सेफ.